आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. अधिसभेच्या सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळवत युवा सेनेनं प्रमुख प्रतिस्पर्धी अभाविपचा सुपडा साफ केलाय. या आधीच्या अधिसभेमध्ये युवा सेनेचे 8 आणि मनसेचे 2 प्रतिनिधी होते. मात्र यंदा सर्वच्या सर्व म्हणजे 10 च्या 10 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्याबरोबर चर्चेसाठी उपस्थित आहेत. दिनेश, एकंदरीतच आपण बघतोय की युवा सेनेच्या या विजयामुळे शिवसेनेमध्ये एक नवं चैतन्य आलंय, कारण मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड होता तो ब्रेक केलेला आहे युवा सेनेनं. 10 च्या 10 युवा सेनेचे उमेदवार आता विजयी झाल्याचं कळतंय. काय यावर आणखी सविस्तर माहिती? अनुपमा, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा. शिवसेनेमध्ये एकंदरीतच युवा सेनेच्या या सगळ्या विजयामुळे एक नवं चैतन्य आलेलं दिसतंय. व्हिज्युअल्समधून आपण बघतोय की मोठा आनंदोत्सव साजरा केला जातोय. आदित्य ठाकरेंचा एक प्रकारे हा विजय म्हणावा लागेल. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. काय यावर आणखी सविस्तर? अनुपमा, मी सध्या शिवसेना भवनाच्या खाली उभा आहे आणि इकडची जी दृश्य आहेत तीच अत्यंत बोलकी आहेत. प्रत्येक युवा सैनिकाच्या चेहऱ्यावर विजयाचा भगवा रंग आपल्याला दिसून येतो आहे. वी फॉर विक्ट्री असं निर्भेळ असं यश इतिहास रचलेला आहे अधिसभा निवडणुकीमध्ये. आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, युवा सेनेचे सरचिटणीस आहेत, आणि या निवडणुकीची जी व्यूहरचना आहे ती आखण्यामध्ये वरुण सरदेसाई यांचा, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर खूप महत्त्वाचा सहभाग होता. काय पहिली प्रतिक्रिया आपण जाणून येणार आहोत. वरुण, सांगाल की खूप मोठं यश आहे, इतिहास रचला आहे युवा सेनेनं, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? नाही, खरंच ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची होती, कारण युवा सेनेविरुद्ध अभाविप म्हणजे भाजपची विद्यार्थी आघाडी असेल, NSUI असेल, मनविसे असेल, या सगळ्यांनी छुपी युती केली होती आणि या सगळ्यांवर मात द्यायला फक्त आमचे युवा सेना प्रमुख होते आणि त्यांच्या मागे आमचे शेकडो हजारो लाखो युवा सैनिक होते आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली, आदित्य साहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं आणि म्हणूनच आज आम्हाला हा ऐतिहासिक विजय मिळाला. सर्वाधिक नोंदणी ही युवा सेनेच्या माध्यमातून झाली पदवीधर मतदारांची. तिथेच शिक्कामोर्तब झाला होता का की 10 च्या 10 जागा जिंकतील, की काही मनात थोडीशी शंका होती? नाही, ही जी निवडणूक असते ही प्रेफरन्शियल वोटिंगनी होत असते, त्यामुळे जर सगळ्या जागा जिंकायच्या असतील तर जी आमची मतदार नोंदणी ही आम्हाला 10 उमेदवारांना विभागून द्यायला लागते. बाकी सगळ्या पक्षांना फक्त एकच प्रेफरन्स होता, त्यामुळे आमच्यासमोर मोठं आव्हान होतं. पण आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि हे आव्हान आम्ही पेललेलं आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेना भवन परिसरात दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत युवा सेनेचे कार्यकर्ते आहे. जल्लोष या आधीच सुरू झाला होता. आदित्य ठाकरे हे शिवसेना भवन परिसरात दाखल झाल्यानंतर ही थेट दृश्य आहेत. सध्या युवा सैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीला चोहो बाजूंनी वेढा घातलेला आहे आणि आता आदित्य यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं जाईल. ही थेट दृश्य आहे, थेट दृश्य आपण बघू शकाल. आदित्य ठाकरे यांच्यावरही गुलाल उधळला जातोय. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर उचलून घेतला आहे आणि त्यांची विजयी मिरवणूकच लढून निघालेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपण पाहू शकाल, कारण 10 च्या 10 जागा जिंकत एक इतिहास रचला आहे मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीतला. ही थेट दृश्य आहेत सध्या शिवसेना भवन परिसरातून. आदित्य ठाकरे यांना मिठाई भरवून आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने वरुण सरदेसाई आहेत. या दोघांनाही हे नेतृत्व आहे शिवसेनेतलं युवा नेतृत्व. आदित्य ठाकरे यांनी याआधीही आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून दिली होती. गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी सिलेक्टच्या 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवत आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं आणि त्यानंतरचा हा आपण या निवडणुकीतला युवा सेनेचा परफॉर्मन्स पाहत आहोत.
आणि हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक शिवसैनिक थेट दृश्य आपण बघतोय. युवा सेनेचा जो दणदणीत विजय झालेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अधिसभेच्या निवडणुकीमध्ये, तिथे आता आदित्य ठाकरे या सगळ्या युवासैनिकांचं कौतुक करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि ही मिरवणूक एक विजयी सभा, विजयी मिरवणूकच म्हणावी लागेल. 10 पैकी 10 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे अभाविपचा हा निश्चित धुवा उडवत हा विजय एक आनंदाचं कारण ठरतो आहे युवा सेनेसाठी. आणि आता उद्धव ठाकरेसुद्धा पोहोचलेले आहेत या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, युवा सेनेच्या या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासाठी. युवा सेनेतलं हे सगळं नवचैतन्य आणि हा सगळा उत्साह शिवसेनेसाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वच्या सर्व जागांवर युवा सेना विजयी झालेली आहे. मागच्या वर्षी 8 जागांवर विजयी झालेली युवा सेना यावर्षी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत 10 च्या 10 जागांवर विजयी ठरलेली आहे. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा युवा सेनेचा दणदणीत विजय आहे. आपलं वर्चस्व युवा सेनेनं कायम ठेवलेलं आहे. अधिसभेच्या सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळवलेला आहे. आणि युवा सेनेनं प्रमुख प्रतिस्पर्धी अभाविपचा सुपडा साफ केलेला आहे. या आधीच्या अधिसभेत युवा सेनेचे 8 उमेदवार विजयी झाले होते, त्यामध्ये त्यानंतर 2 मनसेचे प्रतिनिधी होते. यंदा मात्र 10 च्या 10 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यांचा हा आनंद सध्या गगनात मावेनासा झालेला आहे. आपण पाहतो हे थेट दृश्य. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीचं ज्यांनी सूत्र सांभाळलं होतं, ज्यांच्या रणनीतीमुळे ही निवडणूक विजयी झालेले आहेत ते सगळे कार्यकर्ते. आणि त्याचबरोबर युवा सेनेतलं नवं नेतृत्व म्हणजे वरुण सरदेसाई. युवा सेनेतलं हे नवं नेतृत्व आहे. शालेय शिक्षण वरुण सरदेसाईचं डोंबिवलीत झाले. दत्ता मेघे कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलं आहे. कोलंबिया विद्यापीठातून इंजिनिअरिंगमधली मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे. कॉलेजमध्ये युवा सेनेचा युनिट अध्यक्ष म्हणून पद भूषवलेलं आहे वरुण सरदेसाईने. 2012 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी युवा सेनेची जबाबदारी स्वीकारलेली होती. तर वरुण देसाई त्याची नेमकी ओळख काय आपण पाहूया. मुंबई मनपा निवडणुकीत युवा सेनेची रणनीती ठरवण्यामध्ये सक्रिय सहभाग वरुण सरदेसाईचा होता. वरुण हा आदित्य ठाकरे यांचा मावस भाऊ आहे. युवा सेना सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही वरुणवर आहे. विद्यापीठातल्या स्टुडंट काउन्सिल निवडणुकीमध्ये नेतृत्वात चमक दिसते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.